नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत मित्रांनो एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण दीपक रेगे चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतात विविध प्रतिथयश लेखकांच्या कथा कादंबरी मित्रांनो आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या अनंत यात्रा या कादंबरीचा पुढचा भाग म्हणजेच भाग आठवा त्या दिवशी पांडेंकडे सत्यनारायणाची पूजा होती सगळीकडची कामं उरकून सावित्री गुंजा सगळ्या शेवटी पांडेंकडे आल्या पूजा झाली होती जेवणाच्या पंक्ती उठत होत्या सुग्रास अन्नाचा वास घरभर दरवळत होता धूपदी पुदबत्ती फुलाचा गंध देवघरात भरून राहिला होता वस्तीतल्या कुबट्ट घाण वासाला सरावलेल्या गुंजाला हा पाना फुलांचा धुपाचा वास पूजेच्या वेळचं मंत्रभारीत वातावरण मनापासनं आवडायचं आईबरोबर कामाला यायला या लागली आणि तिला या वेगळ्या जगाची ओळख झाली आयुष्याच्या पुढच्या वाळणावर चितेवरच्या राखेला जळत्या देहाच्या वासाची सोबत असणार हे तिला कुठे माहिती होतं अंधार पडेपर्यंत त्या दोघींचं भांडी घासणं संपलं नव्हतं काम संपवून जेवून दोघी घरी निघाल्या तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते दिवसभराचा कामाचा थकवा पोटातल्या मिष्टांनाची डोळ्यावर येणारी गुंगी कधी एकदा घरी जाऊन अंथरुणावर पडतो असं दोघींना झालं होतं पाय ओढत ओढत दोघी वस्ती जवळ करत होत्या बंगल्यांची रांग ओलांडून त्या मेन रोडवर आल्या आता एवढा रस्ता ओलांडला की समोर पोरींच्या शाळेची बैठी इमारत बाजूला सहकारी पतसंस्थेची दोन मजली बिल्डिंग उभी होती दोन इमारतींच्या मधनं एक रस्ता सावित्रीच्या वस्तीत जाणारा मध्ये लागणारा नाला ओलांडून पुढे गेलं की वस्तीच लागते मेन रोडवरच्या दिव्यांचा उजेड तिथपर्यंत पोचत नसे नाल्यावरच्या छोट्या पुलावर रात्री गुडुप्पा अंधार होता दोघी माहिले की बोलत बोलत तिथपर्यंत आल्या वस्ती आता हाकेच्या अंतरावर राहिली होती बस एवढा पूल ओलांडला की झालं लाल झरीच्या लुगड्यात पांढ्या आजी किती छान दिसत होत्या ना माय आता कामाचे पैसे भेटले ना की तुझ्यासाठी तसंच जरीचं लुगडं घ्यायचं तू त्या पांढ्या आजीपेक्षा तू लय सुंदर दिसचीन अगं तुझ्यासाठी बी साजरी साडी घ्यायला लागन दोघी बोलत बोलत पुलाजवळ आल्या शाळेच्या भिंतीमागे दबा धरून बसलेला गफूर सावलीसारखा त्यांच्याजवळ आला दोघींनी अर्धा अधिक पूल ओलांडला आता थोडंच अंतर उरलेलं होतं सावित्रीला त्यांच्या मागे अचानक कोणीतरी असल्याची जाणीव झाली तिच्या मनानं धोक्याची सूचना दिली तिने मागे वळून बघितलं त्यांच्या मागे कोणाची तरी सावली हल्ली कोण होय तिने कडक आवाजात विचारलं माय काय झाले अरे मेरी अनारकली इतनी थी गफूरनं अंधारातनं झपकन पुढे येत गुंजाचा हात धरला हात सोड माझा गुंजाने जोर लावून आपला हात सोडून घ्यायचा प्रयत्न केला गफूर हा मय गफूर ही गफूर गुंजाले सोड गुंजाले सोड गफूर अरे नाही सोडत क्या करले इससे शादी करूंगा डरते काय को अरे तुझे बी राणी बना के रखूंगा अभी भी तू बहुत चिकणी दिखती गफूर नाम आमचं जीना हराम करून राहिलं तू मा तू काय घोडं मारलं अरे गुंजा तुझ्या बहिणी है अरे फालतू बाता मत कर त्याने गुंज्याचं मनगड धरून तिला जवळ ओढलं गुंज्याच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फुटल्या तिच्या मनगटात घुसल्या रक्ताची धार लागली ती वेदनेनं किंचाळली तिचं डोकंच सरकलं तिने आपला चपलेचा पाय त्याच्या पायावर जोरात मारला त्याची पकड जरा ढिली झाली तिने त्याला ढकलून दिलं आपल्या मोकळ्या हाताचा फटका अंदाजानं त्याच्या थोबाडावर मारला तिचं बोट त्याच्या डोळ्याला लागलं तो खवळला डोळ्याची वेदना जिरवत त्यांनी तिचे केस धरले अतिशय गलिच्छ शिवी देत त्यांनी तिला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न केला अरे बापा धावा धावा दुश्मनानं महाघात केला रे बाप्पा धावा धावा सावित्रीनी जोरात बोंब ठोकली ती वस्तीत जाऊन जोर जोरात ओरडायला लागली वस्तीतली सगळी माणसं बाया काठ्या घेऊन धावत आले सावित्री सगळा जमाव घेऊन गुंजाला सोडवायला आली सगळी वस्ती उलटून येताना बघितली आणि गफूरनं गुंजाला ढकलून पळ काढला काय झालं अथिसत कोणीच नाही त्यांच्या बरोबर असलेल्या ह्या परभ्यानं विचारलं कुठं पळालं ते सांग काहून बोंबलत होती त्यो होता महाधावेदार गफूर गफूर गफूरच्या बापाच्या कपाळावर आठ्याच उमटल्या वय त्योच ताते हा तू हा लेख माया पोरीचं वाटोळं करायला टापला अरे तो तू इतनी रात मी का गैती चा विचारलं सावित्रीने उशीर का झाला ते सांगितलं सगळे वस्तीत आले चाचे हा तुझा पोरगा एक दिवशी माझ्या पोरीचा घात करन बाबा क्या करू बोल दोन्ही पोटे हाथा बाहेर गेले कितनी बार दोनों को समझाया, औरत की इज्जत करना सीखो बोल बोल के थक गया हूं मैं, थक ऐसे औलाद से बिना औलाद रहता तो ही अच्छा होता अच्छा हुआ इनकी मां देखने के पहले गुजर गई, हे सगळं खरं असलं तरी प्रश्न गुंजाच्या आयुष्याचा होता तिचा बाप काय मेला गफूरला रान मोकळं झाल्यासारखं झालं काय करू या सापापासनं पोरीला वाचवू कशी या काळजीनं सावित्रीचा जीव जसा काचला गुंजाच्या मनगटावरच्या जखमेत हळद भरताना तिच्या डोक्यात हजारो विचार येत होते एकट्या बाईनं जान जवान पोरगी घेऊन दिवस काढणं कठीण झालं होतं गुंज्याचं लग्न हाच त्याच्यावरचा उपाय होता फुला गहनाची लग्न गफूरच्या धाकानं लवकर करावी लागली होती गुंजाई एकदाची लग्न करून या वस्तीतनं गेली की सगळी फिकर मिटेल पुन्हा भावाचं पाय धरणं आलं गफूरचा माझ्यावर डोळा आहे पण मी अशी त्याच्या हातात लागणार नाही उद्या पहिलं काम म्हणजे कामावरून आल्याबरोबर दादाकडे जायचं आणि त्याला गुंजासाठी पोरगा पाहायला सांगायचं रात्री सावित्रीने ठरवूनच टाकलं केव्हा तरी उशिरा तिचा डोळा लागला माय माय कवाड खोल माय फुलाच्या ओरडण्यानं तिला जाग आली तिने काही काही दार उघडलं दारात फुला तिच्या लेकराला घेऊन उभी होती सावित्रीनी तिला आत घेतलं फुलाचा चेहरा सुजला होता उठाच्या कडेला रक्त साकळलं होतं याच्या आधी फुला नवऱ्याचा मार खाऊन रडत भेकत तिच्याकडे कितीतरी वेळा आली होती आत्ताही नवऱ्यानं फुलाला राक्षसासारखं झोडलेलं दिसत होतं फुला तिच्या गळ्यात पडली जागी झालेली गुंजा त्या दोघींच्या जवळ आली रडू नग रडू नगं मी संग येतो जावी आले समजावतो लेकरो घोंशान अशी रातची एकटी दुखटी येते पया वेळ सांगून येते का गं काहीच बाई झालं तर दिसवर येई तो त्याच्या दाठ्यात खुटा रोवल्यावर आणि रोवून राहावं फुलाचं सगळं अंग मारानं काळं निळं पडलं होतं बोटभराची जागा अशी सोडली नव्हती की जिथे माराचे वळ उमटले नव्हते सकाळ उजाडत नाही तो हा प्रकार झाल्यामुळे सावित्रीचं भावाकडे जाणं राहून गेलं फुलाला नवऱ्यानं नेहमीसारखं झोडपलं ती नेहमीसारखी परत आली हे सगळ्या वस्तीला समजलं घराला घर आणि दाराला दार लागून असल्यावर खाजगी असं काही नव्हतंच ना तिथे अगं नाव रमाच असतो बाई अशी घडी घडी हि तर ये कसं होईन तुझं आजूबाजूच्या बायकांनी तिला समजावलं नवरेनं मारणं तिथल्या बायकांसाठी नित्याचंच असल्यामुळे त्यांना त्याचं काही वाटत नव्हतं नवरा आहे तो तर मारणारच त्यात काय नवल आहे असं बायकांना वाटत होतं पण गुंज्याला मात्र हे पटत नव्हतं असा कसा तो मारतो आणि तू मार खाऊन घेते ग एक दोन रट्टे द्यायचे मग बघ परत तुला हाणणार नाही तो ती चिडून फुलाला म्हणाली तू ह लग्न झालं ना का तुला समजल गुंजा तू काय करत नाही तर नवरा त्यांनी मारलं तर काय होतं बाप्पा मावशी नवरा म्हणजे कोनाड्यातला देव आहे का जादाची करायला लागलं तर ते त्याला हिसका दावलाच पाहिजे ना गुंज्या गुणा मावशीला म्हणाले पाहिलं पाहिलं हे पोट्टी कशी माणसावानी बोलून राहिली तू हा नवरा झोडपण तेव्हा तू बी मायावानी गया काढत येशीन हितच फुलाला तिच्या बोलण्याचा राग आला होता मी काय नवऱ्याचा मारभेर खाणार नाही मला सांग गहनाचा नवरा तिला मारतो अगे सगळे सारखे नसतेत हे बाई तुझं म्हणणं खरे गहनाचा नवरा तिला मारजोड करत नाही तेवढं तरी आहे बया सावित्री मनापासनं बोलली होती गहना तिच्या संसारात सुखी होती ती लग्न झाल्यापासून फारशी मायकडे येतही नव्हती फुलाचा नवरा बेवडे बाज होता एवढ्या तेवढ्यावरनं तिला गोराढोरासारखा मारत बसायचा घ्यानाला दोन पोरीस होत्या पण त्यावरून तो तिला कधी बोलला नव्हता फुलाला वर्षभराचा एक मुलगा होता तो वेळ पडली तर मुलावर सुद्धा हात उचलायला कमी करत नव्हता फुला येऊन दोन दिवस होत नाही तोच तिचा नवरा तिला घ्यायला आला फुला त्याच्याबरोबर जायला तयारच नव्हती सावित्रीनी कशी तरी तिची समजूत घातली तिला त्याच्याबरोबर पाठवून दिलं चुलीतलं लाकूड चुलीतच जळलं पाहिजे ते चुलीच्या बाहेर आलं तर सगळ्या घरादाराला आग लावेल सावित्रीला हा जाळता दिवा घरात ठेवायचा नव्हता दरवेळेला तिची समजूत घालून ती तिला ती तिच्या घरी धाडून द्यायची सावित्रीनी भावाच्या मदतीनं गुंज्याचं लग्न जमवलं पण कानो कान कुणाला त्याची खबर लागू दिली नाही गफूर गुंज्याचं लग्न सुखासुखी होऊ देणार नाही याची तिला खात्री होती सावित्री गुंज्याला घेऊन भावाकडे गेली तिथेच गुंज्याला बघण्याचा कार्यक्रम झाला सावित्रीने यावेळेला मात्र भावाला गफूरबद्दल सारं काही सांगितलं गफूरसारख्या गुंडाचा सामना करायची त्याची ताकद नव्हती आणि अशा गोष्टींपासून तो हजारो कोस लांब होता नथूच्या गुंडगिरीमुळे त्यांनी बहिणीशीही संबंध ठेवले नव्हते पण आता प्रश्न भाचीच्या आयुष्याचा होता उद्या गफूरला गुंजाचं लग्न मामानं जमवल्याचं कळल्यावर त्यांनी मामावर डूक धरला असता त्यांनी सावित्रीलाही स्पष्ट सांगितलं सावित्रींनी त्याला हातपायच जोडले गुंज्याचं लग्न एखाद्या देवस्थानात गुपचूप उरकून टाकण्याचं त्याला सुचवलं बहिणीसाठी तो तयार झाला जगन पवार त्याच्या मामाबरोबर गुंजाला बघायला आला गुंजावरनं त्याची नजर ढळे ना त्याला ती मनापासून आवडली होती सावळासा तरतरीक नाकाडोळ्याचा जगन सारखा गुंजाकडे बघत होता गुंज्याचं लग्न ठरलं पण सावित्रीनी तिच्या पोरींनी त्याची कुठे वाच्यता केली नाही गुंज्याचं लग्न जगन पवारशी जमलं जगनला औरंगाबादला एका खाजगी कंपनीत नोकरी होती कंपनीतल्या त्याच्या दोस्तांना लग्नाला बोलवायचं होतं गफूर धडपणे गुंज्याचं लग्न होणं होऊ देणार नाही अशी भीती सावित्रीला वाटत होती जाऊ दे जे होईल ते होईल गफूरनं त्रास दिला तर वस्तीतल्या बाप्यांनी काही बांगड्या भरल्या नाहीत येतील मदतीला सावित्रीने विचार केला कारण गफूर स्वस्थ बसणार नाही तो काहीतरी खोड्या करणार याची तिला पूर्ण कल्पना होती गुंजाच्या लग्नाचा मांडव पाडला आणि गुंजाचं लग्न ठरल्याचं गफूरला समजलं त्या रात्री त्यांनी सावित्रीच्या घरासमोर प्रचंड तमाशा केला सावित्रीला घराच्या बाहेर ओढून मारलं सावित्रीने गुंजाला सगुणाकडे आधीच पाठवून दिलं होतं सगुणाने गुंजाला झोपडीतनं बाहेर येऊ दिलं नाही गुंजा समोर दिसली असती तर गफूर जास्त चेकाळला असता तो दारूच्या नशेत होता त्याचा तोल त्याला सावरत नव्हता कोणीतरी पोलिसात खबर दिली पोलीस गफूरला पकडून घेऊन गेले सावित्रीने त्यांनी तिला मारझोड केल्याची तक्रार नोंदवली उठलेले माराचे वळ पोलिसांना दाखवले पोलिसांनी त्याला सरळ कोठडी टाकून दिलं महिनाभर तो पोलिसांचा मार खात होता तो जामिनावर सुटून आला तोवर गुंज्या लग्न होऊन औरंगाबादला गेली होती सावित्रीने सुटकेचा निश्वास टाकला काहीही झालं तरी पुन्हा इथे येऊ नको मीच तुला भेटायला येत जाईन तिने गुंज्याला बजावून सांगितलं गपूर जामिनावर सुटून आला तोवर पाखरू उडून गेलं होतं आता हात चोळत बसण्यापलीकडे तो काहीही करू शकत नव्हता त्याला सोडताना पोलिस इन्स्पेक्टरनं सज्जड दम भरला होता इतके दिवस जगन त्याच्या मानलेल्या काकाच्या आश्रयानं राहत होता लग्न जमलं तसं जगननं वेगळं विराड केलं औरंगाबादच्या पदमपुऱ्यात मधुकर मांडे या शासकीय अधिकाऱ्याच्या बंगल्याच्या मागच्या आउटहाऊसच्या दोन खोल्यात जगन आणि गुंजाचा नवीन संसार सुरू झाला जगनच्या कंपनीतल्या साठेच्या ओळखीनं त्याला ही जागा मिळाली होती जागेचं भाडं त्याच्या बजेटमध्ये बसणारं होतं मांडेंना ऑफिसच्या कामासाठी सारखं कधीकधी बँगलोरला जायला लागायचं गेले की पंधरा वीस दिवस कधी कधी महिनाभर तिकडेच असायचे सहा खोल्यांच्या एवढ्या मोठ्या बंगल्यात मिसेस मांडे एकट्याच असायच्या त्या दोघांचा एकुलता एक मुलगा सचिन दिल्लीला नोकरी करत होता तो तिथे स्थायिक झाला होता गेल्या पाच वर्षात तो आईवडिलांना भेटायला आत्तापर्यंत दोनदाच आला होता मांडे नवरा बायको आत्तापर्यंत एकदा मुलाकडे जाऊन आले मांडेंची नोकरी असल्यामुळे फार दिवस तिकडे राहिले मात्र नाहीत अलीकडे त्या दोघं मुलाकडं जायचं नावही काढत नव्हती हे सगळं साठेकडनं जगनला कळलं होतं गुंज्याला ते घर तो परिसर खूप आवडला सुरुवातीचे काही दिवस घर लावण्यात गेलं मांडेबाई गुंज्या त्यांना काकू म्हणायची तिचं बघून जगनसुद्धा त्यांना काकू म्हणायला लागला होता मांडेबाईंना खूप दिवसांनी चांगली सोबत मिळाली त्या सुन्या बांगल्यात माणसं राहायला आली गुंजा बाजारातून भाजी घेऊन परतली आता तासाभरा जगन कंपनीतनं येईल तो यायच्या त्याच्या आवडीचा काहीतरी खायला करून ठेवायला पाहिजे सकाळी घाईघाईत डबा घेऊन जातो गुंजा विचार करत होती संध्याकाळी आपण घरी येतो तेव्हा गुंज्यानं समोर असावं एवढीच त्याची बिचाराची अपेक्षा असायची गुंजा रोज त्याच्यासाठी काहीतरी खायला करत असे त्याची त्याला सवय झाली होती गुंजा दाराचं कुलूप काढत होती एवढ्यात मांडे काकून तिला आवाज दिला काय हो काकू अगं जरा आत ये माझं एक काम आहे काकूंचं माझ्याकडे काय काम असणार दार उघडताना तिच्या मनात आलं तिने भाजीच्या पिशव्या घरात ठेवल्या आणि ती बंगल्याच्या मागच्या दारातून आत आली मागचा लांब वरांडा ओलांडून ती बिस्कत आत डोकावली यापूर्वी ती कधी बंगल्याच्या आत आली नव्हती वरांड्याच्या जाळीतनं ती समोर दिसली की काकू तिच्याशी बोलायच्या हॉलमध्ये सोफ्यावर लोळत असलेल्या का काकूंचं तिच्याकडे लक्ष गेलं ये आत ये आणि बैस ग त्यांनी तिला आत बोलवलं ती खालच्या गालीच्यावर बसली तुझा नवरा भाग्यवान आहे तुझ्यासारखी अप्सरा मिळाली त्याला गुंज्या नुसती हसली ती दिसायला रूपवान आहे हे तिचं तिला चांगलं माहिती होतं आणि ह्या रूपामुळे तर गफूर तिच्या मागे शनीसारखा लागला होता गफूरच्या आठवणीनं ती अस्वस्थ झाली गुंज्यानं थेट काकूंकडे बघत विचारलं काय काम होतं त्यांचे ते शेवाळलेल्या पाण्यासारखे हिरवे डोळे तिच्याकडे रोखून बघत होते तुझं नाव काय गं इथे राहायला येऊन तुम्हाला महिना झाला पण तुझं नाव मला माहिती नाही की नाही गंमत माझं नाव गुंजा गुंजा का छान आहे हो बरं ऐक मी तुला बोलवलं ते तू माझी मालिश करून देशील का ते विचारायला मी नाही वाचलं काम कधी केलं अगं त्यात काय कठीण आहे केलं की येतं माझी ना कंबर पाय खूप दुखतात आमच्या ओळखीच्या एका डॉक्टरांनी सरसूच्या तेलानं मालिश करून घ्यायला सांगितलंय तेल आणलं आहे सरसूचं बघते मी अगं बघायचं आहे काय त्यात मी पैसे देईन तुला त्याचे उद्यापासून ये गुंज्या आयला उठलीच अगं बस चहा तरी घेऊन जा नाही नको आत्ता हे येतील आणि घरात काम आहेत मला अगं दोन माणसांची काय कामं असतात घरात नसा हसू नसा अस बाकी तुमच्या संसारात डोकावून जाणारे मात्र खूप आहे तो मांडे काकूंचं तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बारीक लक्ष असायचं लग्न होऊन इथे राहायला आल्यापासनं जगनचे काका चार वेळा येऊन गेले जगनच्या कंपनीतले त्याचे मित्र कधीतरी येऊन जायचे फुला नवऱ्याबरोबर आली होती राहिली दोनच दिवस तिला गुंजाचं घर खूप आवडलं होतं सावित्री एकदा येऊन गेली लेकीचा संसार सुखात चालला होता सावित्रीचं चा मन समाधानानं ना भरून आलं मांडे काकूंनी उद्यापासून रोज तिला मालिश करायला बोलवलं होतं महिन्याला शंभर रुपये देईन म्हणाले तिने रात्री जगनला सांगितलं अगं मग जा ना तुला कोण आडून राहिलं त्या अगडबंब बाईला मालिश करायला तुझ्यासारखी दणकट मालिशवालीच पाहिजे नाजूक साजूक बाईचं कामच नाही ते वारे मेरे दंदनी तोस्त तिला जवळ ओढं आहे जगननं तिची मस्करी केली मी दंदनीत आहे का मग बघायची होती एखादी जाई जुई जाई जुई नाही नाही दोघी एकदम नाही जपणार आपल्याला इथं एकीला पोचताना जीव चालला माझा पोसायला मी काय तुमच्या दारात बांधलेलं कुत्रं नाही हो मोठे आले मला पोचणारे आता मी पण उद्यापासून काम शोधते उद्या तुमची मी नको अरे नाही मेरी गुलछडी मी नाही तुला कुठं कामाला जाऊ देणार तुला कुणी पळून बिळवून नेलं तर नको बाबा तू तर माझी गोलबक्षी आहे माझी माई नाही तू ती लाजून त्याच्या मिठीत शिरली काळ्या सावळ्या गलेलठ्ठ मांडेबाईंचा देह म्हणजे मांसाचा डोंगर होता येता जाता चरत राहणं आणि लोळणं दुसरं काय होणार मांडेकाकूंना मालिश करताना गुंजाचे हात दुखायचे पण शंभराच्या कोऱ्या नोटेचा मोह काही आवरत नव्हता सहा महिने गुंजाने हे मालिशचं काम केलं मग जसं सुरू झालं तसं बंदही झालं मांडेकाकूने एक दिवस उद्यापासून मालिश बंद सांगून टाकलं गुंज्याच्या लग्नात मायनं दिलेल्या ट्रंकेत कोऱ्या साड्यांच्या घड्यांखाली मालिशच्या कामातून मिळालेल्या सहाशे रुपयांच्या करकरीत नोटा जमा झाल्या मांडे काकूनचे हिरवे डोळे वरच्या ओठावरती जाड लव गुंज्याला त्या अजिबात आवडत नव्हत्या त्यात त्यांचा ते फुगे पाडून घातलेला मानेवरचा सैलसोर आंबाडा मोठ्या फुलांची वायलची पातळं घरात मोठमोठ्यानं सिनेमाची गाणी म्हणणं ते सगळं गुंज्याला विचित्र वाटायचं बंगल्यातली कामं करताना त्या घरंदाज बायकांची राहणी वागणं बोलणं तिने खूप जवळून बघितलं होतं तिला मग सावंत आजी आठवायच्या यादव ठेकेदाराची अम्मा रुपाभाभी आठवायच्या रूपाभाभीच्या डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर आलेला तिने बघितला नव्हता सावंत आजींचा सात्विक चेहरा त्यांचं ते मोठं कुंकू त्या कुंकुवानं त्यांचा सगळा चेहरा उजळून निघाल्यासारखा वाटायचा तिची माय झोपडपट्टीत राहत असली तरी डोक्यावरनं पदर घ्यायची तिच्या वागण्या बोलण्यात आदब होती मांडे को या बायकांपेक्षा वेगळ्या होत्या खानदानी असून त्यांचं वागणं उठवाळासारखं होतं तिचं मत त्यांच्याबद्दल फारसं चांगलं झालेलं नव्हतं पण आपल्याला काय करायचंय त्यांनी आपल्याला राहायला घर दिलंय ना तेवढं आपण लक्षात ठेवायचं गुंज्यानं स्वतःपुरतं तिचं मत पक्कं करून टाकलं मित्र हो हा आठवा भाग इथेच संपला नववा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रांनो